जागावाटपा संदर्भातला पवित्रा नेमका काय आहे आपण नुकताच पाहिला. मुख्यमंत्र्यांनी काय विधान केलं, जागावाटपा संदर्भात राष्ट्रवादीनं नेमकी काय भूमिका घेतलेली आहे तीही जाणून घेऊया. त्यांच्यापेक्षा कमी लढून आम्ही दुप्पट जागा त्यांच्यापेक्षा जिंकल्या हे तर म्हणायला मी मोकळा आहे. त्याच्यामुळे मी दुप्पट जागा मागतय. आम्ही म्हणतो की आता 144 समजते. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, त्यावेळी जिल्हा परिषदा या कुठल्या पक्षाच्या ताब्यामध्ये जास्त आहे ते आपण तपासा. त्या निवडणुका एकत्र लढण्यावरती तर सहमती झालेली आहे. आता जागा वाटपासंदर्भात काय होत आहे हे पुढच्या काही दिवसातच स्पष्ट होईल.